जूनला तो पाऊस सातारा सांगली पुणे तसेच नगर उस्मानाबाद या भागापर्यंत पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 7-8 पर्यंत तो पाऊस त्याच्यात थोडा पुढे सरकणार आहे. तसेच 8 आणि 9 तारखेला तो पाऊस तसे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच नाशिक नगर ते बीड लातूर या भागापर्यंत जाणार आहे. तसेच आणि 9 आणि 10 तारखेला हा पाऊस तसे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच बीड जालना औरंगाबाद परभणी औरंगाबाद जालनापर्यंत तसंच वाशिम यवतमाळपर्यंत जाणार आहे. त्याच्यानंतर लगेच 10 आणि 11 तारखेच्या दरम्यान हा पाऊस तसेच तो पाऊस सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बीड जालना तसेच तो पाऊस बुलढाणा अकोला वाशिम वर्धा नागपूर या भागापर्यंत जाणार आहे. म्हणून हा अंदाज देखील सगळ्यांनी लक्षात घ्यावा. तसेच 11 आणि 12 तारखेला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागलेली दिसत. म्हणून हे देखील सगळ्यांनी अंदाज हा लक्षात घ्यावा. आणि सर्व शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो पेरणी करत असताना आपल्या जमिनीतली ओल तपासा. एक ही ज्यावेळेस ओल जाईल त्यावेळेसच समजा तुम्ही पेरणीची तयारी करा. जर जमिनीमध्ये कमी ओल असेल तर तुम्ही पेरणीचा तुम्ही स्वतःच्या नेनावर पेरणी घ्यावी. म्हणजे नेमके पाऊस पडल्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये किती नेमकी ओल आहे ती ओल तपासून तुम्ही तुमची पेरणी लागवडीचा निर्णय स्वतःची स्वतः घ्यावा. आणि 11-12-13 दरम्यान परत आणखीन पावसामध्ये वाढ होत जाईल आणि त्याच्यामध्ये काही भागातील लागवडी होत्या आणि पेरणी देखील होईल. पण एकंदरीत परिस्थिती बघितली तर नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये पावसाचं थोडं उशिरा आगमन होत असल्यामुळे तो नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस थोडा लेट उशिरा जाणार आहे. म्हणून तिकडच्या भागात थोडा पाऊस उशिरा राहील. 13-14 नंतर तो पाऊस असेल. म्हणून हा देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज घ्यावा. पण राज्यात एकंदरीत जर परिस्थिती